त्या साक्षी त्या कर्माप्रमाणे जया जे कर्मसूत्र मांडूनी ठेवीने स्वतंत्र आणि तो दिये गती ते पात्र होची लागे. जे जे पेरलेलं असतं ते धान्य उगवतं हा भूमीचा जसा नियम आहे. भूमीचा जसा नियम आहे जैसे क्षेत्रिय बीज पेरिले तया वाचून आनंद निपजे पाहिजे तेची देखी जे दर्पणाधारे. जे पेरलेलं आहे तेच उगवतं. आरशात पाहिल्यानंतर आपला चेहरा आपल्याला दिसतो जसा आहे तसाच दिसतो. आरशावर रागवण्याचं कारण नाही. काही माणसं आरशावर रागवतात. कोण रागवतो म्हणजे ज्याचं नाक बिघडलं ते आरशावर रागवत. दर्पण नावडेत आहे एक अंठाव नाही ज्याच्या नाका. खरं महाराज म्हणजे आरसा नाक बिघडणं तो आरशावर रागवतोय. आणि आरशावर रागवण्याचं कारण नाही का त्याचं नाक बिघडलं असतं. दर्पण नावडेत आहे एका ठावन दर्पण अशी बुजे नक्ते तोंड पळवे लाजे. खरं महाराजांची प्रमाणित होते. ते म्हटले आरसा जसा चेहरा आहे तसा दाखवतो. तसंच आपल्याला कर्माचा साक्षी परमात्मा असल्यामुळे जे जे कर्म आपल्याकडून घडलं जातं त्या कर्माचं फल आपल्या पदरामध्ये टाकतं. म्हणून कर्मामुळेच माणसाला